हेडलाइनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। डोळ्याचे पारण फेडणारे अतिभव्य देखावे नेरूरच्या मांड उत्सवानं भारावला असं म्हणतं। सन्मान हरहुन्नरी व्यक्तिमत्वांचा परफेक्ट अकॅडमीचा ग्रँड एक्सलन्स अवॉर्ड सोहळा। आणि मग भाजपाला पाकिस्तान जनता पक्ष का म्हणू नये, उद्धव ठाकरे भलतेच चिडले। हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दृष्टी ऑप्टिशन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर। चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत। चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी। साताऱ्याच्या थंडगार हवेच्या पाचगणीतील पठारावर स्थानिक आणि पर्यटकांनी वावटळीचा अनुभव घेतलाय। वावटळीची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। हे वावटळ आकाशाला भिडणारं होतं। वावटळ आल्याने उपस्थितांची उडालेली तारांबळ या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। या वावटळीमुळे छोट्या मोठ्या दुकानांचं मोठं नुकसान झालंय। सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील टेबल लँड या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर भयानक वावटळ आल्यानं दुकानांचे पत्रे उडाले। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। चक्रीवादळ वावटळ बघून पर्यटक तसेच स्थानिक व्यावसायिक भयभीत झाले होते। पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही। म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी। ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हा वाद पूर्णपणे संपलेला नाही आहे। हिजाब घालण्यास परवानगी न दिल्यानं अनेक विद्यार्थिनींनी परीक्षेला बसण्यास नकार दिलेला असताना आता या खटल्याचा निकाल देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या। कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे।
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलंय. न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 2 जणांना अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. हिजाब बंदीवरील निकाल देणाऱ्या 3 न्यायमूर्तींना आम्ही वाय श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022 खास नीट, एमएसटी, सीईटी, जेईई या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात जेईई, नीट, एमएसटी, सीईटी मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशोधरा, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची यंदाची होळी सप्तरंगात भिजून निघाली. गावातील साईचे टेंब इथं शिमगोत्सव 2022 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आणा मेस्त्री कुटुंबियांनी इंद्र रावण युद्ध चित्ररथ विशेष ठरला, तसेच गणेश महिमा, शिशुपालवत या फिरत्या चित्ररथांनी सुद्धा वाहवा मिळवली. नेरूर गावातील बच्चू कंपनीनं सुद्धा वैयक्तिक वेशभूषा करीत या शिमगोत्सवात सहभाग घेतला. रात्री 10:30 उत्सवाला सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. मागील वर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे हा शिमगोत्सव झाला नव्हता, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी या चित्ररथांना रसिकांनी मोठी दाद दिली. आमदार वैभव नाईक यांनी या शिमगोत्सवासाठी रसिकांसाठी बैठक व्यवस्था केली, तर सायटेम मित्रमंडळानं यावर्षी शिमगोत्सवाचं उत्कृष्ट नियोजन केलं. यावेळी आमदार वैभव नाईक, कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, भाजप नेते रणजित देसाई उपस्थित होते. पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नीट, जेईई या प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आघाडीवर असलेल्या परफेक्ट अकॅडमीच्या वतीनं कुडाळ इथं एक्सलन्स अवॉर्ड 2022 दिमागदार सोहळ्यात प्रदान करण्यात आलं. यावेळी सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचं एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना परफेक्ट अकॅडमी एक्सलन्स पत्रकारिता विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नीट, जेईई आणि एमएचएसईईटी या अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षांसाठी विश्वसनीय आणि आघाडीवर असलेल्या परफेक्ट अकॅडमी यांच्यातर्फे एक्सलन्स अवॉर्ड 2022 कुडाळ इथं वितरण करण्यात आलं. यावेळी सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना परफेक्ट अकॅडमी एक्सलन्स पत्रकारिता विशेष सन्मान पुरस्कार देऊन प्राध्यापक राजाराम परब यांच्या हस्ते गौरविण्यात आलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल मीडियाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यात सागर चव्हाण यांनी आता सिंधुदुर्ग लाईव्हला कोकण साजची सुद्धा जोड दिली आहे. नुसती पत्रकारिताच नाही तर सामाजिक भान असणाऱ्या या संपादकांच्या संकल्पनेतून आजवर सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण साजच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले गेले. त्यात प्रामुख्यानं सिटी ऑन सायकल, आय कॅम, एक घास मायेचा, कोरोना योद्ध्यांचा सन्मान, गुरुगौरव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या अनेक स्मार्ट व्यक्तींचा स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कृषी क्रांती, डिजिटल एज्युकेशन, लाईव्ह डबल बारी, लाईव्ह दशावतार यांसारखे उपक्रमही राबवले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर ताईशेटे, उद्घाटक अॅडव्होकेट राजीव बिले, प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील उद्योजक रवींद्र पेंडसे, ज्येष्ठ कलावंत गणपत मस्के, डॉक्टर एम आर परब, तहसीलदार अमोल पाटक, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ उर्फ राजू राऊळ, परफेक्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजाराम परब, सौ अंकिता परब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील आणि गायत्री नाख यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सायली बोडखे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परफेक्ट अकॅडमीचे प्राध्यापक हेमंत मेहता, प्रसाद वेंगुर्लेकर, पूजा नावी, श्रद्धा चव्हाण, मंदार सर्वेकर आणि संपूर्ण परफेक्ट अकॅडमीच्या वतीनं प्रयत्न केले. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा. 2005 पासून खवय्यांच्या सेवेत असलेलं सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा. मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध. खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच. कॉल करा 8624-90-94-49 आणि 8624-85-94-49. MIM ने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफर नंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तिखट शब्दात हल्लाबोल केलाय. पाहुयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे. MIM ने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफर नंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय. अशातच शिवसेना आणि भाजपमध्ये कोण किती हिंदुत्ववादी आहे हे सांगण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपचे अनेक नेते सातत्यानं शिवसेनेवर टीका करतायत. आता सेनेत हिंदुत्व उरलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. यावरूनच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपची चांगली छळा घेतली आहे. शिवसेना खासदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की आम्ही हिंदुत्वासाठी राजकारण करत होतो, हे म्हणजेच भाजप राजकारणासाठी हिंदुत्व करत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही. सत्ता असो वा नसो आम्ही आमचं हिंदुत्व सोडणार नाही. ते म्हणालेत भाजपनं स्वतः काही केलं नाही म्हणून दुसरा किती वाईट आहे हे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. उत्तर प्रदेश तुम्ही जिंकलं मात्र तुमच्या जागा कमी झाल्या असं देखील ते म्हणाले. तसेच हिंदुत्व धोक्यात आहे असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे. शिवसेना मुस्लिम धार्जिण म्हणत असला तर पाक धार्जिण सर्वाधिक गोष्टी कोणाच्या काळात झाल्यात? भारत पाकिस्तान बस सेवा कोणाच्या काळात सुरू झाली होती? वाजपेयी यांच्याच काळात झाली होती. त्यावेळीही पाकिस्तान आपल्याशी असाच वागत होता. त्यावेळी यावर म्हणण्यात आलं होतं की दिल मिले या ना मिले हात तो मिलाई आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय. ते म्हणालेत न बोलवता नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाण्यासाठी पाकिस्तानात जाणारे आमचे पंतप्रधान मोदी, पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं हे सर्व पाहिल्यानंतर आज आम्ही त्यांना भाजप म्हणत आहोत. हे सर्व पाहता भाजपला पाकिस्तान जनता पक्ष का म्हणू नये असं ते म्हणाले. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022 खास नीट, MHT, CET, JEE या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात JEE, नीट, MHT, CET मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशोधरा, कुडाळ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नीट जेईई या प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आघाडीवर असलेल्या परफेक्ट अकॅडमीच्या वतीनं कुडा इथं एक्सलन्स अवॉर्ड 2022 दिमागदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा परफेक्ट अकॅडमी एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नीट जेईई आणि MHCET या अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षांसाठी विश्वसनीय आणि आघाडीवर असलेल्या परफेक्ट अकॅडमी यांच्यातर्फे एक्सलन्स अवॉर्ड 2022 कुडा इथं वितरण करण्यात आलं. 19 मार्चला सायंकाळी 5 वाजता मराठा सभागृह कुडा इथं एक्सलन्स अवॉर्डचं वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडलं. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवराय आणि सरस्वती देवीला पुष्प अर्पण करून करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर ताईशेटे, उद्घाटक ॲडव्होकेट राजीव बिले, प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील उद्योजक रवींद्र पेंडसे, ज्येष्ठ कलावंत गणपत मस्के, डॉक्टर MR परब, तहसीलदार अमोल पाठक, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सदचे संपादक सागर चव्हाण, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ उर्फ राजू राऊळ, परफेक्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजाराम परब, अंकिता परब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग लाईव्ह निर्मित परफेक्ट अकॅडमीचा प्रवास उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीचं प्रसारण करण्यात आलं. प्रत्यक्ष एक पाऊल पुढे टाकून या संदर्भात प्रत्यक्ष काम कोणाकडूनच उभं राहिलं नाही. जिद्द आणि चिकाटी याचा महादेव असणारे प्राध्यापक राजाराम परब मात्र याला अपवाद ठरले आणि जे इतरांना जमलं आहे ते त्यांनी मोठ्या हिमतीनं करूनही दाखवलं. केवळ कोकणातच नव्हे तर दक्षिणेतही त्यांनी आपल्या संस्थेच्या शाखा सुरू केल्या. जेईई, नीट अशा सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचं अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी ही संस्था आज कोकणच्या नव्या पिढीचं डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहे. ते केवळ प्राध्यापक राजाराम परब यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ नव्या पिढीचं उज्ज्वल भवितव्यच नव्हे तर अत्याधुनिक शिक्षणाच्या या ऐतिहासिक अभियानात ज्यांचं कार्य उल्लेखनीय आहे अशांना एक्सलन्स अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्याची सामाजिक बांधिलकीही ही दुप्पासत आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळं निश्चितच परफेक्ट अकॅडमीसारखं एक अत्याधुनिक ज्ञानमंदिर अवघ्या कोकणात शैक्षणिक परिवर्तनाचं एक लोकविद्यापीठ ठरेल हे निश्चित. यानंतर परफेक्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजाराम परब यांनी प्रास्ताविक केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. दगडा धोंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली तरी युगान युगे येथे नरत्ने सापडतात आणि म्हणूनच या देशाला महाराष्ट्राशिवाय दुसरे नाव शोभून दिसत नाही. मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेन की नररत्नांची खाण असणाऱ्या आपल्या जिल्ह्याला सिंधुदुर्गासारखे दुसरे नाव शोभून दिसणे शक्य नाही. म्हणजे आपला समाज सुधारला तर आपला जिल्हा सुधरेल, आपला जिल्हा सुधारला तर आपलं राज्य मोठं होईल आणि जर आपलं राज्य सुधारलं तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की निदान आपण आपला जिल्हा सुधारूया, त्यावरून राज्य सुधरेल आणि आपण महासत्तेकडे जाऊ. परफेक्ट अकॅडमी एक्सलन्स अवॉर्ड हा त्याच दृष्टिकोनातून केला जाणारा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या अनेक नररत्नांपैकी शिक्षण, कला, क्रीडा, उद्योजकता आणि पत्रकारिता या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि प्रसंगी समाजासाठी फार काही देत असून सुद्धा स्वतः प्रकाश ज्योतापासून लांब राहणाऱ्या अशा या महान अवलियांचा आम्ही इथं सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हाती घेतलेला वसा टाकणार नाही या बाण्याने आम्ही सातत्याने लढत राहिलो आणि 15-20 पासून सुरू झालेली कुडाळची पटसंख्या आज सिंधुदुर्गच नव्हे तर शेजारचं आपलं गोवा राज्य, कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी पुणे, मुंबईत परफेक्ट अकॅडमीची चर्चा होऊ लागली आणि 11वी-12वी फाउंडेशन मिळून 200 जास्त विद्यार्थी आज परफेक्ट अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी शिक्षण घेत आहेत. 2021 साली आलेल्या IIT JEE निकालाने तर परफेक्ट अकॅडमीला एक राज्यात मानाचे स्थान मिळून दिले. मला सांगायला अत्यानंद होतोय, JEE टक्केवारीच्या निकालात किंवा JEE निकाल जो आपण बघितला तर त्यामध्ये उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीमध्ये परफेक्ट अकॅडमीने यावर्षी महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. परफेक्ट अकॅडमी तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील 3 व्यक्तींना उद्योगरत्न, 3 व्यक्तींना कलारत्न, 2 व्यक्तींना पत्रकारितेतील विशेष सन्मान, आणि 16 पत्रकारांना निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, शिक्षकांना आचार्य शिरोमणी पुरस्कार, 3 खेळाडूंना क्रीडारत्न, 3 विद्यार्थ्यांना विशेष गुणवंत विद्यार्थी सन्मान, आणि जिल्ह्यातील नीट, JEE, मेन, MHT, CET परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीतील शिष्यवृत्तीत अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत परफेक्ट अकॅडमीला शुभेच्छा दिल्या. त्यात परफेक्ट अकॅडमी यांच्याकडून पत्रकारिता क्षेत्रातील विशेष अतिथी सन्मानार्थी म्हणून गौरविण्यात आलेले सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे संपादक सागर चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जेव्हा ह्या कोकणामध्ये, जेव्हा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक साध्या आपल्या जेव्हा हातात फोन होते, असे डबी सारखे फोन होते आणि तेव्हा त्याला रेंज मिळत नव्हती, अशा वेळी या कोकणामध्ये पहिलं डिजिटल मीडिया ही सुरू करण्याचं भाग्य मला मिळालं. खरं तर काही 2-3 साथीदार त्यावेळी माझ्यासोबत आलेत आणि त्यांच्या माध्यमातून आज कोकणातलं पहिलं नंबर 1 महाचॅनल सुरू करण्याचं भाग्य या निमित्ताने मिळालं. आम्ही याच्यावरच थांबलो नाही, खरं तर बघायला गेलं तर काहीतरी वेगळं करता येईल म्हणून आम्ही त्यापुढे जाऊन या जिल्ह्यामध्ये एक स्थानिक वृत्तवाहिनी होणं गरजेचं होतं. कारण जेव्हा आम्ही अनेक मेट्रो सिटी पाहायचो तर तेव्हा प्रत्येक त्या मेट्रो सिटीमध्ये त्या मेट्रोचं एक असं हक्काचं न्यूज चॅनल असायचं. मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये असं कोणतंही न्यूज चॅनल नव्हतं. जे सिंधुदुर्ग जिल्हा हा जो अगदी आपल्या जसं आता अनेक रत्नांचा सन्मान
आपण ज्या ठिकाणी केलं तसंच अनेक निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या या जिल्ह्याचं काहीतरी हे जगाच्या अगदी पलीकडे जावं ह्या निमित्ताने आम्ही इथे स्थानिक वृत्तवाहिनी सुरू केली. त्यावर देखील थांबलो नाही तर त्यानंतर पुन्हा एकदा या कोकणचं पहिलं दैनिक असणारं कोकण सात हे देखील आम्ही पुन्हा ताब्यात घेतलं आणि आज डिजिटल मीडिया म्हणा अगदी इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा आणि आता प्रिंट मीडिया म्हणा अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर आम्ही काम करतोय. खरं तर हे मी सांगतो का यासाठी की अनेकदा जसं मगाशी परब सर म्हणाले की जेव्हा चेन्नईमधून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आपल्या मातृभूमीमध्ये आले आपल्या जन्मभूमीमध्ये आले आणि जेव्हा ते परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने इथल्या पालकांना किंवा आपल्या सहकाऱ्यांना काही परफेक्ट अकॅडमी म्हणजे नेमकं काय आणि आम्ही काय करू इच्छितो हे जेव्हा सांगत होतो तेव्हा त्यांची देखील चेष्टा झाली हे काय नवीन घेऊन येतो. त्याच पद्धतीने जेव्हा मी डिजिटल मीडिया सुरू करत होतो तेव्हा अगदी पाटील परब सर अशीच चेष्टा माझी पण झाली. मी जेव्हा लॅपटॉपवर मोबाईलवरून द्यावं त्यावेळी दाखवायचो की अशा पद्धतीने ही बातमी येणार लगेच कशाला उद्याची बात आता बातमी एका क्षणात हे ब्रीदवाक्य होतं त्यावेळी आमचं आणि हे जेव्हा आम्ही सांगत होतो तेव्हा अशीच चेष्टा आमची देखील करत होत होती की ह्या काय घेऊन येलो इथे साधं फोनला रेंज मिळत नाही आणि हे कोण वाचतलो आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की जो मोबाईल वापरतोय त्या मोबाईलमधली ब्रेकिंग वाचल्याशिवाय लोक झोपत नाही उठत नाही सकाळी त्यामुळे ही परिस्थिती होऊ शकते. चेष्टा ही प्रत्येकाचीच होते आणि तशी चेष्टेला आम्ही देखील सामोरे झाले. खरं तर त्यावेळी पत्रकारितेमधील अनेक आज आमचे मित्र आहेत पण खऱ्या अर्थाने त्यावेळी पण अनेक आमचे काही पत्रकार मित्र होते ते देखील चेष्टा करत होते की हे काय झाले ते प्रिंट मीडिया आहे आणि अशा वेळी हे डिजिटल मीडिया घेऊन येणं म्हणजे योग्य नाही. अशा अवस्थेमध्ये अनेक संकट आली अनेक तांत्रिक अडचणी देखील होते कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी भौगोलिक परिस्थिती होती ती फार मोठी आमच्यासाठी चॅलेंजिंग होती आणि अशा वेळी आम्ही हा निर्णय घेतला आणि एक डिजिटल क्रांती आम्ही या भूमीमध्ये करू शकलो. याचं कारण परब सर मी तुम्हाला तेच सांगतो की जेव्हा इथे ही चेष्टा होते तेव्हा ती चेष्टाच आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची एक आपल्यामध्ये धमक निर्माण करते. मी परब सरांचं यासाठी अभिनंदन करेन की आज त्यांनी अनेक नवरत्नांचा सन्मान केला त्यांना सन्मानित इथे केलं पण हे खरं तर ॲक्च्युली अनेक कोचिंग क्लासेस इथे आहेत या अनेक मेट्रो सिटीमध्ये आहेत पण त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी विसरलेली नाही आहेत. व्यवसाय प्रत्येकजण करत असतो प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार असतो मात्र हा व्यवसाय करत असताना प्रत्येकाची एक सामाजिक बांधिलकी पण असते आणि ती बांधिलकी जपण्याचं खरं काम हे परब सरांच्या माध्यमातून अर्थात ह्या परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे. आम्ही मगाशी ती डॉक्युमेंटरी सादर केली त्यामध्ये आम्ही आवर्जून त्यामध्ये एक शब्द वापरला तो म्हणजे हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि याचा तुम्ही इथल्या पालकांनी अगदी त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. यापूर्वी अनेक सन्मान झालेत अनेक सत्कार झालेत पण या सन्मानातून जी मला ऊर्जा मिळालेली आहे ती नक्कीच ही मी उराशी घेऊन यापेक्षाही आम्ही चांगलं काम करण्याचं काम करू आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा नव्हेच तर अवघं कोकण हे आमचं एक ब्रीद आहे की एक नवं कोकण आहे आणि हा युवा कोकण आहे तो घडवण्यासाठी परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रयत्न करू. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट राजीव बिले यांनीही परफेक्ट अकॅडमीच्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं आणि त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. सिंधुदुर्गातली मुलं भयंकर हुशार आहेत खूप हुशार आहेत त्यांना फक्त आकार द्यायला पाहिजे आणि राजारामजींनी तो आकार द्यायचं काम सुरू केलेलं आहे. मातीचे गोळे आहेत आम्हाला गणपती बनवायचे आहेत आणि निश्चितच गणपती बनणार आमचा विश्वास आहे. त्याचबरोबर या सिंधुदुर्गला आकार देणाऱ्या या परफेक्ट अकॅडमीचा आम्हाला अभिमान आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील आणि गायत्री नाख्य यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सायली बोडखे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परफेक्ट अकॅडमीचे प्राध्यापक हेमंत मेहता प्रसाद वेंगुर्लेकर पूजा न्हावी श्रद्धा चव्हाण मंदार सर्वेकर आणि संपूर्ण परफेक्ट अकॅडमीच्या टीमनं प्रयत्न केले. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे
क्रॅश कोर्स 2022 खास नीट एमएसटी सीईटी जेईई या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात जेईई नीट एमएसटी सीईटी मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशोधरा, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नीट जेईई आणि एमएचसीईटी प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आघाडीवर असलेल्या परफेक्ट अकॅडमीच्या वतीनं कुडाळ इथं एक्सलन्स अवॉर्ड 2022 दिमागदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं. यावेळी परफेक्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजाराम परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मराठी भाषेतील एक समर्थ लेखक आचार्य अत्रे यांचं एक वाक्य आहे, दगडा धोंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली. दगडा धोंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली तरी युगानयुगे येथे नरत्ने सापडतात आणि म्हणूनच या देशाला महाराष्ट्राशिवाय दुसरे नाव शोभून दिसत नाही. मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेन की नररत्नांची खाण असणाऱ्या आपल्या जिल्ह्याला सिंधुदुर्गासारखे दुसरे नाव शोभून दिसणे शक्य नाही. मित्रांनो, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक पाटील सर यांनी सांगितल्याप्रमाणे गेली कित्येक वर्षे परफेक्ट अकॅडमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना IIT JEE नीट म्हणजेच इंजिनिअरिंग आणि मेडिकल या फील्डकडे जाण्यासाठी लागणारे प्रवेश परीक्षेचे धडे देत आहे. पण जिल्ह्यातील एक उगवती म्हणा किंवा नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आमच्यासाठी सर्वतोपरी राहिला आहे. म्हणजे मी कायम म्हणतो की सातत्याने एकच दास, सातत्याने एकच द्यास माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास. आणि मग तो शैक्षणिक क्षेत्रात असो, कला क्रीडा सांस्कृतिक साहित्य किंवा राजकारणात असो, शेतीच्या बाबतीत असो किंवा माझे आवडते फील्ड उद्योजकतेच्या बाबतीत असो. कारण मित्रांनो, आपला जिल्हा सुधारला म्हणजे आपला समाज सुधारला तर आपला जिल्हा सुधरेल, आपला जिल्हा सुधारला तर आपलं राज्य मोठं होईल आणि जर आपलं राज्य सुधारलं तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की निदान आपण आपला जिल्हा सुधारूया, त्यावरून राज्य सुधरेल आणि आपण महासत्तेकडे जाऊ. परफेक्ट अकॅडमी एक्सलन्स अवॉर्ड हा त्याच दृष्टिकोनातून केला जाणारा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या अनेक नररत्नांपैकी शिक्षण, कला, क्रीडा, उद्योजकता आणि पत्रकारिता या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि प्रसंगी समाजासाठी फार काही देत असून सुद्धा स्वतः प्रकाश ज्योतापासून लांब राहणाऱ्या अशा या महान अवलियांचा आम्ही इथं सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे हे जे आजचे पुरस्कार विजेते आहेत त्यांचे कार्य आमच्या पुरस्कारापेक्षा खूप मोठे आहे. पण तरी पण हा पुरस्कार कशासाठी? हा पुरस्कार म्हणजे आपण जे काही समाजाला दिलत आणि जे काही समाजाला सातत्याने देणार आहात त्याच्यासाठी एक मायेची आणि कौतुकाची आपुलकीची थाप आहे, बस एवढंच. मित्रांनो, आज आपल्याला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु वेळेचे आणि प्रसंगाचे भान ठेवून मी माझे मनोगत 2 टप्प्यांमध्ये व्यक्त करू इच्छितो. विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या समोर बसलेले माझे विद्यार्थी आणि कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह याच्या माध्यमातून मला लाईव्ह बघणारे विद्यार्थी यांच्यासाठी एक शिक्षक म्हणून मी मार्गदर्शन करू इच्छितो. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये माझा सिंधुदुर्ग जिल्हा अजून प्रगतीपथावर कसा जाईल, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण माझ्या जिल्ह्यातच कसा राहील याच्यासाठी आपण थोडंसं विचारमंथन करण्याचा प्रयत्न करू. साधारण 20 वर्षापूर्वी जेव्हा मी चांगले गुण घेऊन 10वी उत्तीर्ण झालो तेव्हा 10वीत चांगले मार्क मिळाले त्यामुळे आपोआपच 11वी सायन्स हे म्हणजे जणू जन्मपत्रिकेत लिहिल्याप्रमाणेच माझ्यासोबत घडले आणि ते बऱ्याच जणांसोबत घडत होते. त्यावेळी अगदी 11वीच्या उत्तरार्धात गेल्यानंतर मला थोडासा ज्याला आपण म्हणतो बोध झाला की माझं लक्ष आणि माझी आवड ही इंजिनिअरिंगकडे आहे. त्यामुळे IIT JEE असेल किंवा MHCET असेल
यांसारख्या परीक्षांकडे लक्ष देणं भाग होतं। पण त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ना चांगली इंटरनेटची सुविधा, ना जेई किंवा MHCET सारख्या परीक्षांसाठी उत्तम मार्गदर्शन उपलब्ध, त्यामुळे भारतातील आव्हानात्मक समजली जाणारी अशी IIT जेई स्वतःच्या बळावर देण्याचा प्रयत्न करत होतो। अर्थातच जेई परीक्षा पास झालो पण म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि मला म्हणावी ती ब्रँचही मिळाली नाही। त्याचप्रमाणे बाकीचं सगळं सोडून देऊन प्रवेश परीक्षेच्या मागे लागल्यामुळे 12वीत सुद्धा म्हणावं तसं यश मिळालेलं नव्हतं आणि त्यातल्या त्यात जाईन तर फक्त IIT इंजिनियर होईन असे म्हटल्यामुळे MHCET अगदीच दुर्लक्षित ठेवली होती, त्यामुळे तिथंही काही फार मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल अशी अपेक्षा वाटत नव्हती। पण शेवटी म्हणतात ना की इच्छा असेल तर मार्ग दिसतो, त्यामुळे एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करण्याचा योग चालून आला आणि मी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला। एरोनॉटिकल इंजिनिअरिंग संपवल्यानंतर पुढच्या उच्च शिक्षणासाठी GATE परीक्षेमध्ये मात्र फार चांगली मेहनत केली। जसं सर वाचत होते तसे GATE परीक्षा 3-3 वर्षात एकदा पास करणं बऱ्याच मुलांना कठीण जातं, पण माझ्या सुदैवाने असेल, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने असेल, मी 3 वर्ष सातत्याने ती GATE परीक्षा पास केली आणि मला IIT मद्रासमधून बोलवणं आलं पुढच्या शिक्षणासाठी। पुढच्या शिक्षणासाठी चेन्नई येथे गेलो, पडलो, धडपडलो, खूप कष्ट केले। 2009 साली केवळ 5 विद्यार्थ्यांपासून परफेक्ट अकॅडमीची सुरुवात केली। मला आजही आठवत आहे ज्यावेळेस मी एका विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला शिकवायचो, पूर्ण महिन्याचा पगार माझा साधारण 3,100 रुपये काहीतरी मिळत असावा। तो पगार फार जास्त होता किंवा फार कमी होता याच्यातला भाग नाही, पण तो पगार त्यावेळेस मी कमवलेला होता आणि त्याचा फार अभिमान होता। म्हणजे घरातून पैसे तर पाठवतच होते, कदाचित माझे खर्च जास्त असतील, परंतु शिकवण्याचं जे समाधान होतं ते त्या वयात मिळत होतं। आणि ती 5 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली वाटचाल हळूहळू हळूहळू पूर्ण साऊथ इंडियामध्ये पसरली आणि ॲज वी स्पीक नाव, आज आपण बोलत असताना परफेक्ट अकॅडमीच्या तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटका आणि आपलं महाराष्ट्र यामध्ये मिळून टोटल 10 शाखा आहेत आणि दरवर्षी साधारण 7,000 विद्यार्थी परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात। जसं सर म्हणाले तसं आत्तापर्यंत 1200+ IITN NITN आम्ही घडवलेत, म्हणजे देशाच्या सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही विद्यार्थी पाठवलेत आणि 1200+ जास्त विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून दिला आहे। आणि हे करत असतानाच कुठेतरी मातृभूमीचे ऋण फेडण्याची संधी किंवा योग यावा लागतो, कारण तुम्ही पैसा मिळवत असता, पद मिळवत असता, प्रतिष्ठा मिळत असते। कारण 2009 सुरू झालेला प्रवास 2018 बऱ्यापैकी वाढला होता। 2018 कदाचित लग्नही झालं होतं, माझं स्वतःचं घरही चेन्नईमध्ये घेऊन झालं होतं, वर्षातनं 1-2 वेळा घरी येऊन जावं लागायचं, गोव्याला एअरपोर्ट असल्यामुळे प्रवासाचाही कधी जास्त त्रास जाणवत नव्हता, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या। पण कुठेतरी जसं म्हणतात की आपल्या मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी एखादा योग यावा लागतो आणि तो योग 2018 चालून आला। कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध अशा हॉटेल यशदाराचे मालक श्री गुरुनाथ उर्फ राजू राऊळ यांच्या माध्यमातून माझ्या आईवडिलांची पुण्याई, माझं कुटुंब आणि पत्नीची साथ याच्यामुळे 15 ऑगस्ट 2018 आम्ही कुडाळ येथे परफेक्ट अकॅडमीची शाखा सुरू केली। सुरुवातीचा काळ फार अवघड होता, अतिशय कमी जागरूकता, म्हणजे प्रवेश परीक्षांबाबत आजही मी जेव्हा गावोगावी जाऊन प्रबोधन करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की 2018 काय परिस्थिती होती आणि आम्ही हळूहळू कसे पुढे आलो आहोत, पण अतिशय कमी जागरूकता। माफ करा, पण कोकणी माणसाची आपल्याच माणसावर विश्वास न ठेवण्याची सवय, मुलांचे बाहेर गावी जाऊन शिकण्याची इच्छा, कारण ती मलाही 11वीत झाली होती, घराजवळ कितीही काही चांगलं असलं तरी बाहेर गावात काहीतरी चांगलं आहे असं मुलांना एक कायम आकर्षण असतं, त्यामुळे बाहेर गावी जाऊन शिकण्याची मुलांची इच्छा। आणि सोबतीला अत्यंत महत्वाची गोष्ट, सोबतीला आजूबाजूच्या लोकांमध्ये असलेली नकारात्मकता,
कारण चार चौकात जाऊन तुम्ही तुमच्या आयडियाज जेव्हा सांगू लागता कोकणात, तेव्हा 10 पैकी 9 जण तुमच्याकडे बघून म्हणणारे असतात असं करतलात नाही हो तसे कोण। पण एकंदरीत या सर्व गोष्टींमधून 2 वर्ष परफेक्ट अकॅडमी जिवंत ठेवणे म्हणजे एक जगन्नाथाचा रथ ओढण्याप्रमाणे होते। परमेश्वर कृपेने तेही साध्य झाले। थोडे चांगले दिवस येतील असे म्हणत असेपर्यंत तुम्हा आम्हा सर्वांप्रमाणेच परफेक्ट अकॅडमीला सुद्धा कोविडचे ग्रहण लागले। पण तरी मला अभिमान आहे माझ्या पूर्ण टीमचा, माझ्या कुटुंबाचा, ज्यांनी मला सोबत केली, साथ दिली। हाती घेतलेला वसा टाकणार नाही या बाण्याने आम्ही सातत्याने लढत राहिलो आणि 15-20 पासून सुरू झालेली कुडाळची पटसंख्या आज सिंधुदुर्गच नव्हे तर शेजारचं आपलं गोवा राज्य, कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी पुणे, मुंबईत परफेक्ट अकॅडमीची चर्चा होऊ लागली आणि 11वी 12वी फाउंडेशन मिळून 200 जास्त विद्यार्थी आज परफेक्ट अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी शिक्षण घेत आहेत। 2021 साली आलेल्या IIT JEE निकालाने तर परफेक्ट अकॅडमीला एक राज्यात मानाचे स्थान मिळून दिले। मला सांगायला अत्यानंद होतोय, JEE टक्केवारीच्या निकालात किंवा JEE निकाल जो आपण बघितला तर त्यामध्ये उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीमध्ये परफेक्ट अकॅडमीने यावर्षी महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळवलेला आहे। आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मी जसं म्हणालो तसं परफेक्ट अकॅडमीमध्ये इतरही विद्यार्थी, म्हणजे आज अगदी कार्यक्रमाची गडबड असताना सुद्धा माझे 2 पोलीस कर्मचारी मित्र सावंतवाडीचे माझी ऑफिसमध्ये जवळजवळ 2 तास वाट बघत बसले होते आणि आज कार्यक्रम असल्यामुळे मी ऑफिशियल काही काम करणार नाही म्हणून कधीच मी जात नाही तसा अगदी टी शर्ट जीन्समध्ये कॅज्युअली गेलो होतो। पण सरांका भेटल्याशिवाय जाऊचाच नाही असं म्हणून शेवटी त्यांनी माझा 1.5 तास घेतलाच आणि त्यानंतर त्यांच्याकडून जी मला आपुलकी मिळाली किंवा त्यानंतर मला त्यांनी माझे त्यांनी जे आभार मानले की सर तुमच्याकडनं जर आमका ऐकाक मिळाला तर कदाचित खरंच ऐकाक मिळाला नसत, ते माझ्यासाठी फार मोठं समाधान होतं। आपणास सांगण्यास विशेष आनंद होतोय की प्राध्यापक पाटील, रुपेश पाटील सर, खरोखर क्रिकेटिंग वर्ड्समध्ये सांगायचं झालं तर ट्रू ऑलराऊंडर ज्याला आपण म्हणावं, अष्टपैलू व्यक्तिमत्व काय असावं हे अगदी फार थोड्या वेळात, 1 महिन्याच्या काळात प्राध्यापक रुपेश पाटील सर आणि आमची मैत्री झाली। सिंधुदुर्गचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यांचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम होता जिथं मी वन ऑफ द चीफ गेस्ट, आय वॉज देअर ॲज वन ऑफ द चीफ गेस्ट, युवा शक्तीचा आवाज असा कार्यक्रम होता तो आणि तो कार्यक्रम कोऑर्डिनेट करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग लाईव्हच्या तुमच्या सर 2 हिऱ्यांवर तुम्ही टाकली होती, एक गुरुप्रसाद दळवी आणि एक रुपेश पाटील सर। तुमचा कार्यक्रम फार उत्तम झालाच पण त्यानंतर ते हिरे मी कुठेतरी दडवून ठेवले कारण आज तुमच्या समोर जे काही दिसतंय आणि जो काही कार्यक्रम दिसतोय त्यात सिंहाचा वाटा या 2 व्यक्तींचा आहे आणि त्यातच पाटील सरांच्या सहकार्यामुळे येत्या वर्षभरात आम्ही नाशिक आणि जळगाव येथे परफेक्ट अकॅडमीची शाखा सुरू करतोय हे मला सांगायला अत्यानंद होत आहे। मित्रांनो, परफेक्ट अकॅडमी म्हणजे काय जादूचा पिटारा नाही। परफेक्ट अकॅडमीत तुम्ही आलात म्हणजे ताबडतोब तुम्ही IIT मध्ये जाल किंवा डॉक्टर व्हाल असे काही नाही। त्याच्यासाठी जर तुम्ही मला विचाराल की एखादा सोपा मंत्र काय आहे किंवा ज्याला आपण यशाची किल्ली वगैरे म्हणतो ना तसं काय आहे का, आहे ना का नाही, तुम्हाला जर विद्यार्थी दशेत यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या यशाचा पासवर्ड ठरतील अशा खालील गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, ज्या आजच मनावर कोरून ठेवा, जमल्यास त्यावर चिंतन करा आणि जर शक्य झालं तर निश्चितच त्याच्यावर ऍक्शन घ्या। पहिली गोष्ट फ्युचर गोल किंवा ज्याला आपण ध्येय म्हणतो। सर्वप्रथम आज घरी गेल्यावर विद्यार्थी दशेत जर तुम्ही असाल तर काय करा की तुमचे ध्येय ठळक अक्षरात कागदावर लिहून काढा। ते जे काही असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, माझी कन्याही इथं प्रेक्षकांमध्ये बसली आणि तिचा आवाज मला येतोय, कदाचित मला सांगत असावी की मला काहीतरी व्हायचं आहे, पण तुमचं जे काही ध्येय आहे ते ठळक अक्षरात कागदावर लिहून घ्या। दुसरी गोष्ट फोकस किंवा एकलक्षता,
फोकसचा मराठी शब्द मी जेव्हा शोधत होतो, विचार करत होतो, एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, फोकस म्हणजे एकलक्षता। म्हणजे तुम्ही एकदा ध्येय निश्चित केलं की तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, कित्येक विद्यार्थी माझ्याकडे येतात, दहावीमध्ये खूप छान गुण त्यांनी मिळवलेले असतात, पण बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत पालक मला येऊन सांगतात, सर आमच्या झिलाक डॉक्टर होचा, नाही झालं तर इंजिनियर तरी करा। त्यामुळे तुम्ही फोकस ठरवा आणि त्याच्याकडेच फक्त, म्हणजे ध्येय ठरवा आणि त्याच्याकडेच फक्त फोकस राहा। ध्येयाकडे नेणारा तुमचा मार्ग जर तुमचा मार्गदर्शक चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला ध्येयाकडे नेणारा जो काही मार्ग आहे तो निश्चित असेल। त्या मार्गावर चालण्याचे सातत्य आणि धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे, हा ही चौथी गोष्ट। पाचवी गोष्ट, या सगळ्या वरच्या घटकांना, चारही घटकांना, ध्येय असेल, फोकस किंवा एकलक्षता असेल, मार्गावर चालण्याचे सातत्य आणि धैर्य असेल, आणि शेवटी या सगळ्याला तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड हवी, अन्यथा तुम्ही आयुष्यामध्ये यश मिळवणं अवघड होऊन जाईल। पण या सगळ्या गोष्टींना जर प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाली तर आयुष्यात यश आणि तुमच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही। मोठी स्वप्ने बघा, ध्येय ठेवा आणि सातत्याने ध्येयाकडे वाटचाल करत राहा, एक ना एक दिवस तुम्ही नक्की तिथे पोहोचाल। पण तुम्ही मोठे होऊन काय करणार? मोठे होऊन तुम्ही IIT इंजिनियर होऊन, किंवा डॉक्टर होऊन फक्त महानगरात जाऊन, म्हणजे मुंबईत गेला, पुण्यात गेला, बेंगलोरला गेला, चेन्नईला गेला, म्हणून सुखवस्तू आयुष्य जगावे या विचारधारणेतून आपण जरा बाहेर पडणं गरजेचं आहे। कारण आपण जर या विचारधारणेतनं बाहेर पडलो तरच कदाचित आपल्याला जसा हवा आहे तसा सिंधुदुर्ग आपण घडवू शकतो। तुम्ही मला विचाराल की सर तुमच्या स्वप्नातील सिंधुदुर्ग म्हणजे काय? मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे नररत्नाची खाण। या जिल्ह्याने अनेक कलाकार, विचारवंत, अभ्यासक, साहित्यिक महाराष्ट्राला दिले। 1981 साली रत्नागिरी जिल्ह्यापासून स्वतंत्र झालेल्या दक्षिण रत्नागिरी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा प्रामुख्याने मुंबईवर अवलंबून असलेला आणि जमीन पडीक राहील म्हणून भात शेती करणाऱ्यांचा जिल्हा। पण पुढच्या 20 ते 30 वर्षात सिंधुदुर्गने केलेली प्रगती अगदी दृष्ट लावण्यासारखी आहे। परमेश्वराची विशेष कृपा सिंधुदुर्गावर राहिली आहे, कारण सिंधुदुर्गाचा निसर्ग। जगामध्ये कोणत्याही पर्यटनाच्या ठिकाणी 40 किलोमीटरच्या अंतरात, तहसीलदार साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर होणारा डिस्ट्रिक्ट आहे, आणि 40 किलोमीटरच्या अंतरात आपल्याकडे बीच आणि हिल स्टेशन आहे, असं जगात कुठेच नाही। त्यामुळे सिंधुदुर्गावर परमेश्वराचा विशेष आशीर्वाद राहिला आहे। मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे वा, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आपला खूप भारी आहे। भारी आहेच, पण त्यातही अजून काही त्रुटी आहेत, आणि त्या त्रुटी जर दूर करायच्या असल्या तर पहिली गोष्ट म्हणजे त्या जाणून घेणं गरजेचं आहे। माझा जिल्हा साक्षर आहे, पण आमचे वडील कायम म्हणतात तसे साक्षराच्या विरुद्ध होतं राक्षसा। माझा जिल्हा साक्षर आहे, पण आजही व्यावसायिक पदवीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा खूप पिछाडीवर आहे। जिल्ह्याचा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निकाल हा सर्वोच्च असून प्रवेश परीक्षांच्या यादीमध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्हा खूप पिछाडीवर आहे। त्यामुळे भविष्यात चांगले डॉक्टर आणि इंजिनियर असण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा खूप मागे आहे। तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, महाराष्ट्रातला एक जिल्हा लातूर, इथून दरवर्षी साधारण 600 ते 700 विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करतात, आणि आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यातून दरवर्षी 1 किंवा 2 किंवा 3 विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकलमध्ये प्रवेश करतात, इतकी तफावत आहे। हाताच्या बोटावर मोजण्या इतकी काही उदाहरणे सोडली तर महाराष्ट्रात लोकसेवा किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा कुठे दिसतही नाही। अगदी काल परवापर्यंत गंभीर आरोग्यविषयक समस्यांसाठी गोवा कोल्हापूरवर अवलंबून असणारा माझा जिल्हा, आणि विशेषतः चांगल्या नोकरीसाठी आजही 100% पुणे कोल्हापूर मुंबई गोवा यांच्यावर अवलंबून असणारा माझा जिल्हा। कुशल कारागीर मिळत नाहीत म्हणून परप्रांतीयांवर अवलंबून असणारा माझा जिल्हा। अशी बरीच उदाहरणं आहेत,
पण विनाकारण मी निगेटिव्हिटी पसरवू इच्छित नाही. मग आपण म्हणाल इतके नकारात्मक सगळे जर असेल तर काहीच करता येणार नाही का? मित्रांनो, करायचं ठरवलं तर आपण काही करू शकतो. याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 1950 साली निर्मिती झालेला इस्रायल हा देश. तुम्ही विचार करा की ज्या देशाकडे पिण्या इतपत सुद्धा मुबलक पाणी नव्हतं 1950 साली जेव्हा इस्रायल झाला, ज्या देशाकडे पिण्या इतपत सुद्धा मुबलक पाणी नव्हतं, चारी बाजूने पाणी, आपण खारं पाणी ते पिऊ शकत नाही, शेतीसाठी वापरू शकत नाही, आज तो इस्रायल साधारण युरोप खंडाला, संपूर्ण युरोप खंडाला भाजी आणि फळं पुरवू शकतो. म्हणजे जर करायचं म्हटलं तर आपण काही करू शकतो. पहिली गोष्ट आपण करू शकतो, सिंधुदुर्ग जिल्ह्याला इको टुरिझम सोबत एज्युकेशनल टुरिझम आणि मेडिकल टुरिझम मध्ये प्रगती करता येऊ शकते. मित्रांनो, आज आपल्याकडे एक नाही तर तब्बल 2 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. 5 किलोमीटरच्या अंतराच्या आत 2 वैद्यकीय महाविद्यालय, ज्यापैकी 1 शासकीय आणि 1 खासगी आहे, पण 5 किलोमीटरच्या आत 2 वैद्यकीय महाविद्यालय, हा म्हणजे भारताभरात मी न पाहिलेला नजारा होता. आज आपल्याकडे मंचावर म्हणजे थोड्याच वेळात येतील असे डॉक्टर विद्याधर तायशेटे आहेत, आपल्या कुडाळमधले सुप्रसिद्ध डॉक्टर निगुडकर असतील, डॉक्टर आकेरकर असतील, डॉक्टर अमोल पावसकर असतील, असे जिल्ह्यात आपले अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स आहेत. त्यामुळे आपण ही 2 मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे कुशल डॉक्टर्स यांचा व्यवस्थित जर उपयोग केला, प्लॅनिंग केलं, तर आजूबाजूच्या जिल्ह्यात जिथे उपचार हे महागडे आहेत, गोव्यामध्ये तुम्ही उपचार करू शकता पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये थोडेसे ते महागडे पडतात, आणि म्हणूनच मी मंचावर असलेले आपले श्री सागरजी चव्हाण साहेब यांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो, कारण गेल्याच आठवड्यात त्यांनी जो एक मानस बोलून दाखवला होता की मणिपालची एक शाखा कुडाळमध्ये व्हावी, आणि मणिपालची एक शाखा कुडाळमध्ये आपल्या श्री सागर चव्हाण साहेब सिंधुदुर्ग लाईव्ह आणि ग्रुपच्या माध्यमातून होणार आहे, त्याबद्दल सर मी अभिनंदन करतो आपलं. पण आपल्याकडे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण मेडिकल टुरिझम डेव्हलप करू शकतो. आज आपल्याकडे 2 वैद्यकीय महाविद्यालय आहेत, त्याचबरोबर आर्किटेक्चर कॉलेज, जर शासकीय तांत्रिक महाविद्यालय म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज जर आलं, शासकीय फार्मसी कॉलेज जर आलं, तर राज्यभरातनं विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतील. DY पाटील, SRM, VIT अशा वेगवेगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीज इथे जर आल्या तर भारताभरातनं विद्यार्थी इथे येतील. आणि परफेक्ट सारखा एक छोटा समूह जिल्ह्यातील दुसऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जर आज खुणावत आहे, तर इतर संस्था चालकांना माझी प्रामाणिक विनंती आहे की तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा. जर तसे झाल्यास सिंधुदुर्गमध्ये कोटा, लातूर आणि दक्षिणेकडचे प्रसिद्ध नामक्कल यांचे मॉडेल शालेय शिक्षणासाठी आपण राबवू शकतो. या सगळ्यातून हजारो विद्यार्थी सिंधुदुर्गात येतील. हे हजारो विद्यार्थी आले की कित्येक हजारो रोजगार तयार होतील, कारण विद्यार्थी जेव्हा येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल्स लागतात, खानावळी लागतात, त्यांचे पालक आल्यावर त्यांना राहण्यासाठी हॉटेल्स लागतात, त्यांच्या दळणवळणासाठी दळणवळणाची साधने लागतात, त्यांच्या खरेदीसाठी शॉपिंग मॉल्स लागतात. आणि एज्युकेशन टुरिझम आणि मेडिकल टुरिझम हे 2 असे टुरिझम आहेत की ज्याच्यामध्ये आपण निसर्गाचे संतुलन ठेवून प्रगती करू शकतो. दुसरी गोष्ट, उद्योजकता विकासावर कल. मी कन्क्लूड करतो शेवटच्या 2 मुद्द्यांमधनं. उद्योजकता विकासावर कल. आज माझ्याकडे येणारे 100 पैकी 80% विद्यार्थी मला सांगतात, सर मला फक्त वयाच्या साधारण 20 वर्षापर्यंत कष्ट करायचे आहेत आणि त्यानंतर एखादी चांगली नोकरी, लग्न आणि पुणे किंवा मुंबईमध्ये फक्त एक फ्लॅट एवढं घेऊन सेटल व्हायचं आहे. मला वाटतं या मानसिकतेतनं कुठेतरी बाहेर आपण पडलं पाहिजे, कारण आपण आपल्या बुद्धिमत्तेला मर्यादा घालतो आहोत. एवढं चांगलं टॅलेंट जर मोठ्या कॉलेजमधून पदवी घेऊन काही चांगल्या कंपन्यांचा अनुभव घेऊन जर जिल्ह्यात परतलं आणि इथला अवेलेबल संसाधनांचा वापर करून जर आपण उद्योग करायचे ठरवले तर हळूहळू उद्योजकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण स्वयंपूर्ण होऊन जाऊ. आणि तिसरी गोष्ट, मानसिकतेमध्ये बदल. आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये तेच समाज प्रगती करू शकले जे वेळेप्रमाणे बदलत गेले आणि समाजात त्या समाजाने नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या. मागच्या 20 वर्षात इथल्या काही तरुणांनी व्यवसायाकडे वळण्याचे
व्यवसायाकडे वळण्याकडे कल त्यांचा होत आहे, परंतु ते कोणते व्यवसाय आहे याचा आपण विचार केला पाहिजे। ते शाश्वत व्यवसाय आहेत का? इथला कच्चा माल आपण सातत्याने गोवा राज्याला असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यांना पुरवत आहोत, पण हे सगळं शाश्वत आहे का? इथला कच्चा माल म्हणजे फक्त इथली फळं असेल, इथली वाळू असेल, इथले दगड असतील, आपण जे दुसऱ्या जिल्ह्यांना पोहोचवतो ते जर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करून जर आपण दुसऱ्या जिल्ह्यांना दिले तर कदाचित शाश्वत गुंतवणूक आपल्याकडे येऊ शकेल। मी एक छोटं उदाहरण आपल्याला देतो। बोकारो जिल्हा, झारखंडमधलं बोकारो शहर जर आपल्या ऐकण्यात असेल तर बोकारो आणि जमशेदपूरचा आजूबाजूचा भाग हा लोहखनिजासाठी अतिशय प्रसिद्ध असलेला, कोळशासाठी आणि लोहखनिजासाठी टाटा स्टीलचा प्लांट देखील तिथंच आहे। तिथे पृथ्वीच्या छाताडातून स्टील काढून चेन्नईमध्ये पुण्यामध्ये कार बनवली जाते आणि पुणे आणि चेन्नई ही महानगरं झाली, पण आज ती गावं ओसाड पडलेली आहेत। त्यामुळे आपल्याला कोणत्या डायरेक्शनने जायचं आहे? आनंद आहे की ते अनेक वाळू व्यावसायिक आहेत, कित्येक रोजगार त्यामुळे निर्माण झालेले आहेत, स्थापत्य व्यावसायिक आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, पण या व्यावसायिकांनी काय केले पाहिजे तर नवनवीन संधी ज्या येत जातील त्यावर लक्ष केंद्रित जर केलं तर आपण फक्त 20-25 वर्षाचा नको तर पुढच्या 100 वर्षासाठी, पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी शाश्वत देऊन जाऊ शकतो। आणि जर हे सगळं आपण करायचं म्हटलं तर शक्य आहे, कारण मी कायम म्हणतो इफ यू थिंक यू कॅन यू कॅन, इफ यू थिंक यू कॅन यू कॅन, इफ यू थिंक यू कांट यू आर राईट। म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही करू शकता तर तुम्ही 100% करू शकता, आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही करू शकत नाही तर प्रयत्न सोडून द्या, कारण तुम्ही करूच शकत नाही। योजनानां सहस्त्रं तु क्षणर्गच्छे पिपीलिका, योजनानां सहस्त्रं तु क्षणर्गच्छे पिपीलिका, अगस्तम वैनतो योपी पदम एकम न गच्छती। अर्थात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एक मुंगी हजारो मैल जाऊ शकते, पण जर इच्छाशक्ती नसेल तर पक्षीराज गरुड सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। डोळ्याचे पारण फेडणारे अतिभव्य देखावे नेरूरच्या मांड उत्सवानं भारावला असं म्हणत। सन्मान हरहुन्नरी व्यक्तिमत्वांचा परफेक्ट अकॅडमीचा ग्रँड एक्सलन्स अवॉर्ड सोहळा। आणि मग भाजपाला पाकिस्तान जनता पक्ष का म्हणू नये, उद्धव ठाकरे भलतेच चिडले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। धन्यवाद।